काँग्रेसच्या हैं हम तयार या महारॅलीच्या निमित्तानं ठिकठिकाणी पोस्टर्स लावले गेले. उमरेड मार्गावर दुभाजकावर मोठ्या संख्येनं काँग्रेस नेत्यांचे पोस्टर्स लावले गेले असून त्या ठिकाणी काही पोस्टर्सवर माती फासण्यात आलेली आहे. राहुल गांधींच्या चेहऱ्यावर माती लावून पोस्टर खराब करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. अज्ञातांनी हे कृत्य केलंय, मात्र काँग्रेसच्या रॅलीच्या आधी हे कृत्य नक्कीच काँग्रेस कार्यकर्त्यांना नाराज करणारं ठरण्याची शक्यता आहे. आम्हाला तरी वाटतं की हे निवडणुकीला मोळवर आलोच आहे आपण, परंतु हा आमचा स्थापना दिवस आहे. इथून एक संदेश जावा, आमच्या कार्यकर्त्यांना शक्ती बळ या सभेने मिळावं आणि कार्यकर्त्यांपर्यंत संदेश जाऊन लोकांपर्यंत संदेश जाऊन या देशामध्ये आत्ता जे काही वातावरण निर्माण झालं आहे ते बदलण्यासाठी या देशामध्ये सत्ता परिवर्तन घडावं हा संदेश नक्की जाईल हा मला विश्वास आहे. नागपूरच्या उमरेडमधला हा प्रकार समोर आलेला आहे. माती लावून बॅनर खराब करण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केल्याचं समोर आलेलं आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अविनाश कानडजे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अविनाश, काँग्रेस नेत्यांच्या बॅनर्सना काहींनी माती किंवा शेण लावल्याचा प्रकार समोर आलेला होता, काय नेमकं यामागचं कारण आहे, कोण नेमके हे व्यक्ती आहेत, काही तपासादरम्यान गोष्टी पुढे आल्या आहेत का? अविनाश, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच, आपण जर बघितलं तर अजून संपूर्ण गोष्टीचा तपास सुरू आहे, मात्र आपण पहिले प्रेक्षकांना दाखवलं ते बॅनर सुद्धा आपण दाखवलेत की कशा प्रकारे ते बॅनर फाडण्यात आलेले आहेत. कुठं काही ठिकाणी सेन त्यांना लावण्यात आलेले आहे, काही ठिकाणी मातीमध्ये मिसळण्यात आलेलं आहे. खरं तर सभेच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर सभेलाच लागून एक शहरातील प्रमुख रस्ता आहे, त्या रस्त्यावरती जे बॅनर दोन्ही साईडने लावण्यात आलेले होते ते बॅनर देखील काही प्रमाणात खाली पडलेत. म्हणजे ते बॅनर हवेने पडले की कोणी जाणून बुजून पाडले, कारण रात्रीपासूनच जर आपण या ठिकाणी बघितलं तर पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात होता, मात्र तरी सुद्धा ही हे प्रकरण समोर आलं, त्यामुळे आता पोलीस अजून जास्त दक्ष आहे. मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी देखील काही बॅनर्स हे रस्त्यावरती पडलेले होते, तर काही बॅनर्स या ठिकाणी फाडण्यात देखील आले होते. आपण जर बघितलं तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी, आता मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण बॅनर्स पुन्हा एकदा व्यवस्थित केलेले आहेत. यातले बहुतांश बॅनर म्हणजे 30 ते 35% हे संपूर्ण बॅनर खाली पाडण्यात आलेले होते, जमिनीवरती ते कोसळले होते, त्यामुळे एकूणच तणाव निर्माण झाला होता. मात्र आपण जर आता पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी बघितलाय तर मोठ्या प्रमाणात फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यात येते. मात्र हे अज्ञात व्यक्तींनी का केलं, जाणून बुजून हे सगळं झालंय का, किंवा कोणत्या वेळी करण्यात आलंय याचा पोलीस संपूर्ण तपास घेत आहेत. आत्ताच या ठिकाणी DCP होते, त्या DCP सोबत ज्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं असं स्पष्ट मत आहे की मी या अगोदर संपूर्ण तपास आम्ही करतोय, काही संशयित आम्ही संशयितांना देखील त्यांची चौकशी करतोय आणि लवकरच यामध्ये कोणी काही जाणून बुजून कोळसाळपणा केलाय का किंवा कोणी केलाय याचे नाव समोर येईल आणि लवकरच आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत. बरं अविनाश, आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सोनिया गांधी या महारॅलीसाठी अनुपस्थित असण्याची शक्यता आता व्यक्त होतीये, सूत्रांकडून ही माहिती मिळते. अविनाश, काय नेमकी याबद्दलची अपडेट? नक्कीच, या ठिकाणी जर काँग्रेस पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, स्वतः विजयवाडेकर असतील, त्यांच्यासोबत बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्यातून एक स्पष्ट समोर येत आहे, सूत्रांची ही अतिशय विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे, प्रियंका गांधी असेल किंवा सोनिया गांधी असेल हे दोघेही या ठिकाणी येणार नाहीयेत अशी सूत्रांची खात्रीला एक माहिती आहे. फक्त राहुल गांधी या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहे. तिघ जणही खरं तर व्यासपीठावर एकत्र येणार होते, या ठिकाणून लोकसभेचं रणशिंग फुकणार असल्याच्या चर्चा होत्या. तिघ जणही जरी महाराष्ट्रात सभा असली तरी संघाच्या भूमीत ही सभा घेऊन लक्ष मात्र दिल्लीच्या गादीवरती होतं असं संपूर्ण बोलल्या जात होतं. आम्ही तयार आहोत हे देखील काँग्रेसकडून सांगितलं जात होतं, मात्र आता कुठेतरी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही या ठिकाणी येणार नाहीत, फक्त राहुल गांधी या ठिकाणी येतील आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न करतील. मात्र एकूणच जी संपूर्ण गर्दी, जो की दावा विजय वडेट्टीवार यांनी देखील केला की 5 लाख नागरिक या सभेला उपस्थित राहतील, मात्र आता एक एक नेता जर आपण बघितलं तर महत्वाचं सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हे खरं तर नागपुरात येणार होते, नागरिकांमध्ये तो उत्साह होता, मात्र ते आता येत नसल्यामुळे त्याच्यावरही काही परिणाम होतो का हे पाहावं लागेल. बरं अविनाश, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.